आज इथे शिल्पा मेश्राम हे आमच्याच गावची रहिवासी असून शिरपूरची तिच्या तिला एक तिथे गर्भपिशवीचा ऑपरेशन करण्यात आला होता। तर ते स्वतः गजबी डॉक्टर न करता तिथल्या प्रशिक्षणासाठी आलेले मुली होते काही, त्यांनी ऑपरेशन केलं। तर ते ऑपरेशन चुकीचा झाला आणि आतडीला पकडून त्यांनी तो शिलाई केली आणि त्यांच्या ह्या गलतीच्यामुळे त्यांच्या आज इथे निधन झालं आहे। त्यांनी दुसऱ्या दिवशीच इथून डिस्चार्ज मिळाला, गावी नेला आणि दुसऱ्या दिवशीच इथे आणखी परत आणला। तर डॉक्टरने सांगितले की तुम्ही इथून रेफर करून घ्या, त्यांनी रेफर केला, KTSला नेला। त्याच्यानंतर KTSवाल्यांनी ते ॲक्सेप्ट न करता त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटल संयोगमध्ये पाठवून दिले आणि तिथे उपचार बरोबर नाही झाला। मग तिथून त्यांनी रेफर नागपूरसाठी दिला, तर रस्त्यामध्येच त्यांचं निधन झालं आणि गजबीय साहेबांची चुकीच्यामुळे त्यांच्या कारणामुळे हे सर्व घडलं। म्हणून इथे ग्रामीण रुग्णालय देवरी येथे आणला आणि ते इथे नसता मग आम्ही देवरी पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी एक विनंती अर्ज केला की आम्हाला एक न्याय मिळो आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच सर्व गावकरी एकजुटीने प्रशासनाला अशी विनंती करू की आम्हाला योग्य न्याय मिळून द्यावी। मी आरोग्य रुग्णालय देवरी इथं 31 तारखेला मम्मीला ॲडमिट केलं आपला गर्भपिशवीच्या ऑपरेशन करता। 1 तारखेला त्यांचं ऑपरेशन झालं। आता ऑपरेशन झाल्याच्यानंतर सर्व 2 दिवस ठीक होता। 3र्या दिवशी डॉक्टर साहेब आले, त्यांनी बघितला, त्यानंतर म्हटलं की तुम्ही खाण्यास काही देऊ शकता, नारळ पाणी झालं, अंडे झालं, वरणीचा पाणी झाला देऊ शकता। त्यांच्या म्हणून आम्ही द्याला दुपारला दिला, अंडे दिला थोडंसं आणि नारळाचा पाणी वगैरे दिला। त्यानंतर रात्री 9:30-10 दरम्यान जेव्हा आम्ही बघितलं, त्यांचा पोट असा फुगून आला होता। डॉक्टर गजबीये ते नव्हते, तर त्यांच्या जागी जे दुसरे डॉक्टर होते त्यांनी तपासणी केली। त्यांना वाटलं की गॅसचा प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्यांनी टेस्टिंग केला। थोड्या वेळानंतर त्यांना वाटलं की पाणी वगैरे भरलं असेल, त्यांनी डायलिसिस केला, पाणी काढला, तरी थोड्या वेळ आराम वाटला। त्यानंतर त्यांनी आणखी सलाईन लावला, ठेवला थोड्या वेळा आणि ते चालले गेले। त्यानंतर आणखी सकाळी 4:30-5 दरम्यान आणखी पोट फुगून आला। त्यांना समज नाही काय काय नाही, त्यांनी डॉक्टर साहेबांना फोन केला। त्यांनी आम्हाला असं म्हटलं की आमच्याकडे डॉक्टर साहेब आहेत नाही आणि नेमका काय प्रॉब्लेम होता आम्हाला समजत नाही, तर त्यांनी आम्हाला KTS रेफर केला। तर त्यांनी एक्स रे वगैरे काढला, एक्स रे काढल्यानंतर त्यांनी म्हटलं की नॉर्मली ऑपरेशनमध्ये आतडीला मार लागते आणि किडनीवर हलकी सूजन येते। त्यांनी तेच म्हटलं की आतडीला मार लागली हलकीशी आणि किडनीवर सूजन आहे। मग KTSवाल्याने म्हटलं की आमच्याकडे सुविधा नाही आहे तर तुम्ही नागपूर रेफर करा। पण पेशंट शाळेत इतकी खराब होती की आम्ही नागपूरपर्यंत गेलाय असता तर माहीत नाही काय झालं असता, तर आम्ही प्रायव्हेटमध्ये गेला, सहयोगमध्ये तिथं गेला। त्यांनी ट्रीटमेंट वगैरे चालू केला, त्यांनी म्हटलं की थोडा वेळ द्या आम्हाला, आम्ही वेळ दिला त्यांना। तर ते तसेच म्हणत की होऊन जाईल, आम्ही पाहून टाकून करून टाकून तेच ना। आम्ही जेव्हा तिथं गेला तेव्हा गजबीय साहेब होते, KTSलाही होते, सहयोगला गेला तिथंही होते। त्या ॲडमिट करेपर्यंत, ॲडमिट झाल्याच्यानंतर 1-1.5 तासापर्यंत थांबले आणि मग ते निघून गेले। आम्ही म्हटलं आम्ही गरीब माणसं, आम्ही कुठून पैसे देऊ, डॉक्टर साहेबांना म्हटलं आपण जेव्हा तिथं होते तेव्हा। त्यांनी म्हटलं आता पेशंटला वाचल्या पाहिजे असं काही करा, पैशाच्या वगैरे ते आपण पाहू नंतर। आम्ही तेच तोच विचार करून आम्ही मग समोरचा ट्रीटमेंट चालू ठेवला। बिचामध्ये त्यांच्या ड्रायव्हरचा नंबर होता तर ते संपर्कात होते। माझ्या पत्नीच्या गर्भाशयाच्या पिशवीच्या ऑपरेशनसाठी मी देवरीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती केलो। ऑपरेशन 1 तारखेला डॉक्टर गजबियांनी केले। 2 दिवस तब्येत चांगली राहिली, 3र्या दिवशी तिची रात्री तब्येत खराब झाली, त्यामुळे KTSमध्ये रेफर करण्यात आलं। तिथेही गजबीय साहेब होते, त्याच्यानंतर तिथे ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांनी आपल्याकडे सुविधा उपलब्ध आणि आम्ही त्यांना KTSवाल्यांनी नागपूर रेफर सांगितलं। आमची तेवढी ताकद नाही म्हणून मी पण जवळपास त्याचे म्हणजे जवळच्या दवाखान्यात मग रेफर केलं, सही होलं। तिथेही पण गजबीय साहेब होते,
ॲडमिट वगैरे झालं. त्याच्यानंतर ॲडमिट केल्यानंतर सुद्धा ते गजबे होते. त्याच्यानंतर ते बाहेर येऊन बोलले, भेटले, आणि पेशंटचा पहा जेवढा होईल तेवढा करतो मी, आणि असे 1 लाख रुपये आत्तापर्यंत त्यांनी पाठवले. त्यानंतर काय? त्यानंतर तिथे ट्रीटमेंट सुरू होती सहयोगमध्ये. सहयोग हॉस्पिटलमधून रेफर आपला नागपूर रेफर मिळाल्यानंतर आम्ही नागपूरसाठी निघाले असता रस्त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. तर त्यामुळे आम्ही देवरीच्या हॉस्पिटलमध्ये येऊन देवरीच्या पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरविरोधात तक्रार केली. आणि माझी एवढीच मागणी आहे का आम्हाला न्याय मिळावा.